घोषणा दे घोषणा और घोषणा दे Yeah.
अध्यापिक आहे तसं म्हटलं तर आरक्षण आरक्षण हे सगळेजण बोलतात पण ऑलरेडी आम्हाला इतर राज्यामध्ये आरक्षण आहे एस टीमध्ये आहे आरक्षण पण आपल्या राज्यामध्ये का मिळत नाही आहे 36 नंबर आपलं धनगड हे आहे पण धनगड नसून धनगर तर आहे तर आम्हाला आरक्षण मिळायलाच हवं आणि धनगड ही त्या जागोजा दाखवू द्या तर महाराष्ट्रामध्ये फक्त धनगर आहे धनगड कुठेही नाही आहे मग यामध्ये जी काही तफावत आहे ती दूर करून आम्हाला धनगरांना आरक्षण मिळायला हवं धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळवण्यासाठीचा हा मोर्चा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये धनगर ही जात अस्तित्वात नसताना सुद्धा ज्या सातारा जिल्ह्याच्या प्रशासन विभागानं धनगर ही जात दाखवल्या जर असेल तर त्याचे दाखले आम्हाला मिळावेत नसतील तर तसे नाही म्हणून आम्हाला दाखले मिळावेत अशी आमची धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची मागणी आहे. आणि धनगर समाजाला एसटीचं आरक्षण हे मुळात पहिल्यापासूनच आहे पण त्याच्यामध्ये समावेश झालेलाच आहे फक्त अंमलबजावणी करण्यासाठीचा हा मोर्चा आहे अशी आमची धनगर समाज माझं नाव संभाजी काकडे. मी धनगर समाजाचा एक धनगर आहे. गेले कित्येक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेला अधिकार राज्यघटनेत दिलेला अधिकार आणि त्या अधिकार त्या राज्यघटना लिहिताना इंग्लिशमध्ये धनगर असं झालेलं त्या शब्दाचा फायदा घेऊन त्याला जाणाऱ्या प्रत्येक सरकारनं आम्हाला या आरक्षणापासून वंचित ठेवलं आहे. म्हणून आम्ही आज 28 तारखेला तहसीलदार कचेरीवरती मोर्चा काढला आहे. 2014 साली 12 मध्ये एक मोठा वादळ निर्माण झालं मोठा मोर्चा धनगर समाजानं काढला गेला आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो आणि त्यांनी अजून आम्हाला आरक्षण दिलंच नाही अजून त्यांचा अभ्यास झालेलाच नाही आहे. अजून त्यांनी 30 संस्था कुठल्या संस्था नेमून आमच्या वरती गेलेल्या नेत्यांचं तोंड बंद करण्याचं काम केलं आहे आणि आता आम्ही सर्व धनगर बांधव गप असणार नाही आहे. आम्हाला आमचा जो राज्यघटने दिलेला अधिकार आहे तो मिळवल्याशिवाय राहणार नाही आहे. आम्हाला या कराड तालुक्यात सातारा जिल्ह्यात कोणी धनगड असेल तर दाखवा नाहीतर आमचे एसटीचे